भारतीय बॅडमिंटनपटू पी व्ही सिंधू आणि लक्ष्य कॅनडा खुल्या बॅडमिंटन स्पर्धेमध्ये उपांत्य फेरीमध्ये धडक मारली आहे काल झालेल्या उपांत्यपूर्व फेरीच्या सामन्यामध्ये पी व्ही सिंधूनं चीनच्या एफ गाऊसा एकवीस तेरा एकवीस सात असा सरळ गेममध्ये पराभव केला आज उपांत्य पी पीव्ही सिंधूची लढत जपानच्या यामागुची हिच्याशी होणार आहे तर भारताच्या लक्ष्यसेननाही उपांत्य फेरी गाठली असून उपांत्यपूर्व फेरीच्या सामन्यामध्ये त्याने बेल्जियमच्या जे कारागीचा एकवीस आठ सतरा एकवीस एकवीस दहा असा पराभव केला असून उपांत्य फेरीमध्ये लक्षसेनची गाठ जपानच्या केंता निशिमतो याच्याशी पडणार आहे